नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंच या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कंगना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला आपण सगळ्यांनी बघितला. सुरुवातीला आरोप प्रत्यारोप आणि त्यानंतर अगदी एकमेकांवर चिखलफेक दोन्ही बाजूंनी झाले. या सगळ्यामध्ये कंगनाला धडा शिकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं तिच्या ऑफिसवर कारवाई केली, बुलडोजर चालवला. त्यानंतर चौताळलेल्या कंगनानं सुद्धा त्याला ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं. अगदी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यापर्यंत तिची मजल गेली. पण या सगळ्यावरून राजकारण तापलं आणि जसं कंगनाची बद्दल लोकांनी टीका केली तशीच टीका शिवसेनेला सुद्धा सहन करावी लागली, राज्य सरकारला सुद्धा सहन करावी लागली. पण या सगळ्यामध्ये राज्यपालांनी याची गंभीर दखल घेत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा ते केंद्राला देणार आहेत असं कळलं. याच दरम्यान आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच याबद्दलची आपली स्पष्ट भूमिका केली आणि सांगितलं की जी भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे ती त्यांची शिवसेनेची भूमिका आहे. राज्य सरकारनं कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली नाही, त्या कारवाईशी राज्य सरकारचा संबंध नाही. शरद पवार यांच्या या वक्तव्याचा अर्थ नेमका काय? शरद पवार यांनी हात झटकलेत का? राज्य सरकारनं हात झटकलेत का? आज शिवसेना एकाकी पडली का? शरद पवार यांच्या या सगळ्या पॉलिटिक्स बद्दल त्यांच्या राजकीय वक्तव्याचे अर्थ आपण आजच्या या विशेष कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे या सरकारचे प्रमुख आहेत खऱ्या अर्थानं, कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हे सरकार तीन पक्षांचं अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा खरं तर आज राज्याचा कारभार पाहत आहेत. याच्या मागे शरद पवार यांचं अनेक गोष्टीमध्ये त्यांना सहकार्य सुद्धा असतं. पण शरद पवार यांनी कंगनाच्या सगळ्या वादाच्या संदर्भात नेमकं काय म्हटलं ज्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे, सुरुवातीला त्यांचं ते वक्तव्य जाणून घेऊया आणि नंतर मग त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. काही स्टेज गव्हर्नमेंट काही संबंध नाही. जो काही त्या रेसिडेन्सी या कार्यालय पर जो काही कदम उठाए ते मुंबई महानगरपालिकाने किया है. जहाँ तक मेरी इन्फॉर्मेशन है वो BMC बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के जो रूल्स रेगुलेशन थे वो इसके दूर जाने का काम क्यों किया, तो कई जगह पर महानगर पालिका ऐसे कदम उठाते हैं. ऐसे कदम हमने उठाए ऐसा एक्सप्लेनेशन मुंबई महानगर पालिका के तरफ से आया है. और महानगर पालिका ने ये कहा है कि ये महाराष्ट्र गवर्नमेंट या किसी का डिसीजन नहीं, ये कॉर्पोरेशन का डिसीजन है और इसलिए आज इसकी पूरी जिम्मेदारी कॉर्पोरेशन को इनके ऊपर ही है. शिवसेना का सर अभी तक स्टैंड रहा है, आपको लगता है कि कहीं ना कहीं ये वर्सेस राइवलरी टाइप का होता है आगे, जिस तरह कहते जा रहा है कि कंगना का और शिवसेना के बीच में जिस तरह की बातें चलती हैं कई लीडर्स भी. अरे हमें मालूम नहीं शिवसेना की क्या बात है, मुझे तो मालूम है, मेरे से बात की नहीं. तो पार्टी है, इंडिपेंडेंस पार्टी है, उन्होंने कुछ तय किया होगा तो उनका अधिकार है, इसलिए हम नहीं जानते. चल सर बताओ तो हम इसमें इंटरेस्ट ही देते हैं. मेरी पार्टी जहाँ तक है NCP, जो कोई कंगना या कुछ जो सगा है इसमें हम लोग कोई आसपास भी नहीं, ना हमने कहा इस बारे में रिएक्शन दीजिए. शरद पवार यांची ही दोन्ही वक्तव्य आपण ऐकली. यात स्पष्टपणे दिसतंय की शरद पवार असं सांगतायत की हा जो काही कारवाईचा निर्णय होता तो मुंबई महानगरपालिकेचा होता. मुंबई महानगरपालिकेवरती एकहाती वर्चस्व सत्ता आहे ती शिवसेनेची. मग शिवसेनेचा हा मुद्दा आहे का, केवळ शिवसेनेपुरतं मर्यादित आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस याच्यामध्ये कुठेच नाही का, राज्य सरकारचा या कारवाईत कुठलाच सहभाग नव्हता का, मग असं असेल तर आता अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी नेमकं का केलं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला शिवसेना विरुद्ध कंगना अशा वाद रंगलेला असताना शिवसेना एकाकी पडलेली आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार रविकरण देशमुख सुद्धा आपल्या सोबत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सुद्धा आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जातील. सुरुवातीला मी जातोय केशव उपाध्ये यांच्याकडे.
केशवजी, आता शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं, खरं तर त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. आता त्यांच्या या वक्तव्याचा तुम्ही अर्थ नेमका काय घेताय? या भूमिकातल्या दोन तीन भूमिका स्पष्ट आहे. मी हे खरं म्हणजे काही महिन्यांपूर्वी ज्यावेळी पहिल्यांदा विषय त्यांनी सांगितला होता की त्यांनी मुलाखतीत त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं शरद पवारांनी, आणि त्याचवेळी असं म्हणलं होतं की या वक्तव्याचा अर्थ हा की पवारांनी थोडक्यात सेनेपासून आपले हात झटकले. आजही आजच्या जी कारवाई बीएमसीने केली ती वरदहस्ताशिवाय, कोणी सांगितल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि तरी सुद्धा शरद पवार असं म्हणतात की जसे काय तो ह्याचा प्रश्न आहे, ह्याचाच अर्थ आपला म्हणजे राष्ट्रवादीचा या पक्षाचा काही संबंध नाही, ते त्यांचं त्यांचं आहे. अशा प्रकारची भूमिका आज पुन्हा एकदा पवारांनी अधोरेखित केली. बर, पण हे करण्यामागची काय भूमिका असेल, का केलं असेल त्यांनी हे? नाही, असं आहे की दोन तीन गोष्टी पुन्हा लक्षात ठेवल्या पाहिजे. या सगळ्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने सेनेची भूमिका होती सातत्याने, एका सर्वसामान्य एका म्हणजे असं आहे की मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की आक्षेप असू शकतात, मतभेद असू शकतात. कंगनाने जी विधानं केली त्या विधानाशी भारतीय जनता पार्टी अनेक विधानाशी भारतीय जनता पार्टी सहमत नाही हे पहिल्या दिवशीपासून सांगितलं. पण त्यासाठी जर विधान सहमत नसेल तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मार्ग दिलाय, तर आम्हाला घटना दिली आणि वैधानिक मार्गाने तुम्ही कायदेशीर मार्गाने त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. हे करण्याऐवजी मराठी माणसाला म्हणजे मराठी माणसाची प्रतिमा आहे सगळ्या देशभर जगभरामध्ये की एक अतिशय सर्वांना सांभाळून घेणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा मराठी माणूस आहे, सर्व सहिष्णू मराठी माणूस आहे. अशा मराठी माणसाला मात्र सर्व देशभर एका महिलेच्या मागे लागतोय, अशा प्रकारची अतिशय वाईट प्रकारची प्रतिमा निर्माण होते काय अशी भीती वाटावी, अशा प्रकारचं काम गेले काही दिवस त्या कंगना रणावतच्या निमित्ताने सुरू आहे. ती जी काय बोलली त्याचं तुम्हाला बाकी सगळे मार्ग करता आलं असतं, पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये मग सुशांत पासून घ्या ते आतापर्यंतच कालच्यापर्यंतच कंगनाच्या घराचं बांधकामावरचं ते काम कारवाई करण्याचं प्रकरण घ्या बेकायदेशीर याच्यावर, तर असं आहे की तुम्हाला बेकायदेशीर बांधकाम कारवाई करायची होती ना. आत्ता किरीटजींनी थेट मंत्री जे आहेत अनिल परब त्यांच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या अनधिकृत बांधकामाची माहिती दिली. मुंबईमध्ये एखादा ड्राईव्ह सुरू आहे का, मुंबईत काही नियम आहेत त्यानुसार काही करता येतं का, अचानक जाऊन तुम्ही जाई तोडता त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये मग सुशांतपासून ते आत्ता कंगनाच्या प्रकरणापर्यंत शिवसेनेची कोणती अडचण आहे, कोणता त्यांचा हात दगडाखाली आहे का काय, अशा प्रकारची लोक आता चर्चा करायला लागली आहेत. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात, पण अशा पद्धतीने सातत्याने ते भूमिका घेत राहिले. एका अर्थाने शरद पवारांनी त्याच्या राष्ट्रवादी आपला हा संबंध सगळा हे केला की आमचा काही संबंध नाही, ते शिवसेना किंवा त्या बीएमसी संबंध आहे. आणि हे तर जगजाहीर आहे की बीएमसी कुणाच्या तालावरती सध्या काम करू शकते हे तर जगजाहीर आहे. हा बर, केशवजी येतो तुमच्याकडे. आता रविकरण देशमुख ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता शरद पवार यांनी जी भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे सांगितले त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही शिवसेनेची भूमिका आहे. खरं तर शरद पवार शिवसेना एक प्रकारे कोंडीत सापडलेली असताना, संकटात सापडलेली असताना त्यांच्यापासून दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करतायत शरद पवार, की मग राज्य सरकार वेगळं आणि महापालिकेचा वेगळं असं सांगण्याचा प्रयत्न करतायत? नेमकं करतायत काय शरद पवार? कालची त्यांची प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त होती. त्यांचं म्हणणं होतं की या गोष्टीला अतिशय महत्व देण्याची काही गरज नाही, आणि ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मला असं वाटतं की या सरकारचे मार्गदर्शक म्हणून ते काम करतायत, आणि आपण सर्वजण पाहतोय की ज्या ज्यावेळी सरकार अडचणीत येतं त्या त्यावेळी ते धावून येतात. कालच्या त्यांच्या विधानामुळे सरकार अडचणीत येते, आणि विशेष करून सरकारमधला सर्वात म्हणजे मुख्यमंत्री भूषवणारा पक्ष अडचणीत येतोय हे पाहिल्याबरोबर त्यांनी आज विधान बदललेलं आहे. आणि त्यांचं विधान येण्याच्या आधी सामनाचे कार्यकारी संपादक मुख्य प्रवक्ते शिवसेनेचे संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिली पाहिजे. ते असं म्हणाले की आमचा हा विषय आमच्या दृष्टीने तो विषय आता संपलेला आहे, म्हणजे आमचा ह्या विषयाशी काही संबंध नाही आता म्हणून, आणि महापालिकेने केलेली कार्यवाही आहे म्हणून त्यांनी सर्वप्रथम शिवसेनेची भूमिका जाहीर केली, आणि त्यानंतर दिल्लीतून पवार यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. याचा अर्थ असा की काल रात्री दोन्ही पक्षांच्या वतीनं या विषयावर काय भूमिका मांडायची हे निश्चित ठरलं असलं पाहिजे. त्याशिवाय ही दोन्ही विधानं दोन पक्षाच्या दोन नेत्यांकडनं येणं शक्यच नाही.
आणि शिवसेना अडचणीत येते म्हटल्याबरोबर या मुद्द्यावर पवारांनी शिवसेनेची पाठराखण करण्यासाठी महापालिका अतिक्रमणावर कारवाई करते आणि त्याचा शिवसेनेचा संबंध असं म्हटलेलं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शिवसेना ही महापालिकेमध्ये सत्ताधारी पक्ष आहे आणि सत्ताधारी पक्षाचं ऐकायचं नाही तर कुणाचं ऐकायचं. आपल्याकडे ब्युरोक्रसी कुणाचं ऐकते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला यापासून अंग झटकता येणार नाही. पवारांचं विधान हे शिवसेनेला प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. बर ठीक आहे. पण मुद्दा हा सुद्धा आहे की आता शरद पवार यांचं हे वक्तव्य राज्यपालांनी या प्रकरणाची घेतलेली दखल आणि केंद्रात पाठवला जाणारा रिपोर्ट याच्याशी काही संबंधित आहे का? सरकारवर कुठलंही बालंट नको म्हणून आता दोन पावलं मागे जाऊन ही घेतलेली भूमिका आहे का? राज्य सरकारला वाचवण्याचा प्रयत्न आहे की शिवसेना स्टाईलच शरद पवारांना मान्य नाहीये? या सगळ्याबद्दल चर्चा करूया ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पवार पॉलिटिक्सचा अर्थ आपण जाणून घेतोय. आता आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवजी, तुमच्यासाठी दोन प्रश्न आहेत माझे. एक, राज्यपालांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यामुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेले का आणि म्हणून शरद पवार यांना समोर येऊन पाठराखण करण्याची वेळ आली का? मुद्दा क्रमांक एक. आणि दुसरा प्रश्न असा शिवसेनेकडून विचारला जातोय की अवैध बांधकामाच्या प्रकरणी कारवाई करू नये का? राज्यपालांना नेमकं म्हणायचंय काय हाही त्यांनी सवाल विचारलाय. असं आहे, मुळामध्ये राज्यपालांनी काय रिपोर्ट दिला, काय माहिती घेतली याची मला काहीच माहिती नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुळामध्ये असं आहे की तुम्ही सगळी हरकत काहीच नाही, म्हणजे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली पाहिजे, त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण नेमकं तुम्ही याच बांधकामावर अचानक जाऊन कशी कारवाई करत आहो? मुंबईत हे एकमेव अनधिकृत बांधकाम आहे का? मी आता सांगितलं की आमच्या आता किरीट सोमय्यांनी तर प्रेस घेऊन आता अनिल परब जे मंत्री आहेत त्यांच्या अनधिकृत बांधकामाचं सगळी माहिती आता दिली, ती तुम्हाला नाही त्याच्यात ती दिसली नाही का तुम्हाला? मुंबईतल्या बाकीचे तुमचं असं काही आता बरं मुळामध्ये आता कोविडमध्ये तोडू नये असं न्यायालयाचा निर्णय, तो सुद्धा तुम्ही बाजूला धाब्यावर मारला. दुसरं असं की सगळ्यात मला एका गोष्टी अत्यंत वाईट वाटतात, तिथे व्यक्त केलं पाहिजे की सामनाच्या संपादिका या रश्मी ठाकरे या एक महिला आहेत. माझं बाकी सगळं सोडून द्या, काय राजकीय तिचे मतभेद असतील, बाकीच्या गोष्टी असतील, पण तिच्या कालची सामन्याची हेडलाईन उखाडली आहे. म्हणजे एका महिलेचं घर उखाडल्यानंतर सामना ज्याच्या पूर्वीचे संपादक आताचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे होते आणि आता माननीय रश्मी ठाकरे आहेत, या महिला संपादिका असताना सामनाचं हेडिंग उखाडली आहे अशा पद्धतीचं येऊ शकतं हे एक स्त्री म्हणून अतिशय म्हणजे काय वाईट वाटणार नाही का, व्यथित करणार नाही का मला सांगा? त्यामुळे या सगळ्या प्रकारांमध्ये जर कंगना म्हणते की क्या उखाडना हे उखाडलो अशा प्रकारचं आव्हान देत असेल ती, तर त्याला तशाच भाषेत शिवसेना स्टाईल असं म्हणू शकतात ना ते? असं आहे की मुळामध्ये प्रत्येकाने कुठल्या स्तरावर जायचं असतं याचा निर्णय करायचा असतो विलास, आणि एक राज्यकर्ते म्हणून तुमच्याकडे एक नैतिक जबाबदारी असते. राज्यकर्ते आहात तुम्ही, राज्यामधले प्रमुख मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा आहे, अशा वेळी एक वेगळ्या पद्धतीची भूमिका, मोठेपणाची भूमिका, मन मोठं करण्याची भूमिका घ्यावी लागते. आणि जर तुम्ही त्या लेवलला जाणार असाल, ती असं म्हणते म्हणणे का वर्तमानपत्रात आपण अशा पद्धतीने उखाडलीया अशा पद्धतीने जर भाषा वापरत असू, मला असं वाटतं की मग छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे सांगितलंय की शत्रूच्या याच्यातला सुद्धा महिलेला सुद्धा त्रास देता कामा नये, तिचा सत्कार आदर आपण केला पाहिजे, ही संस्कृती या नावाने शिवसेना आपण चालवतो आणि मग त्या ठिकाणी उखाडली आहे ही भाषा समर्थनीय कशी असू शकते? त्यामुळे म्हणून म्हणलं की तिच्या मुक्त्यात मतभेद आम्ही सहमत होणार नाही. ठीक आहे, मी रविकिरण देशमुख सरांकडे जातो. रविकिरण सर, ज्या विधान केली ती सगळी विधान मान्य करण्याची गरज नाही, पण त्याचबरोबर हा महाराष्ट्र रविकिरण सर, शिवसेना स्टाईल आतापर्यंत आपल्या सगळ्या महाराष्ट्राला परिचय देशाला परिचित आहे, ही शिवसेना स्टाईल शरद पवार यांना मान्य नाही का? शरद पवार हे सातत्यानं सांगतायत का की नाही तुमच्या ह्या स्टाईल आम्हाला मान्य नाहीये? नाही, कालचं पवार साहेबांचं विधान जे होतं ते त्यातूनच आलं होतं. त्यांची ती अगदी इन्स्टंट रिएक्शन होती, म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया आलेली होती आणि त्यात त्यांनी नापसंतीच व्यक्त केली होती अप्रत्यक्षपणे की याला महत्व देण्याची गरज नाही, तीच त्यांची खरी प्रतिक्रिया होती. आजची प्रतिक्रिया ही त्यांची सांभाळून घेणारी प्रतिक्रिया आहे. कालची प्रतिक्रिया ही एक अतिशय निष्णात राजकारणी म्हणून होती, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते म्हणून होती, आणि ते जर सत्तेवर असते, ते जर मुख्यमंत्री असते, तर मला वाटतं त्यांनी हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला असता.
कारण कुठल्या विषयावर पवार बोलतात आणि कुठल्या विषयावर बोलत नाहीत हे जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर त्यांच्या भूमिका आपल्याला नीट समजतील आणि आजची प्रतिक्रिया त्यांची ही शिवसेनेला सांभाळून घेण्याची आहे. ते अगदी उघड आहे, म्हणजे याच्यातला फरक लगेच लक्षात येतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, एक शेवटचा प्रश्न, वेळ संपलेला माझा. प्रश्न हा आहे की आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर मग शिवसेना एकाकी पडली आहे का, किंवा तसं चित्र तरी या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर गेलंय का? अगदी बरोबर आहे, शिवसेना एकाकी पडल्याचं स्पष्ट झालं. कारण काँग्रेस तर या विषयावर अजिबातच बोलायला तयार नाही आहे. त्यांची तर इतकी मोठी पंचायत झाली आहे की त्यांनी दोन्हीपैकी एकही बाजू घेतली तरी ते अडचणीत येत आहेत. त्यामुळे काँग्रेस तर पूर्ण अलिप्त आहे. राष्ट्रवादीला सुद्धा अडचण झाली आहे, कारण राष्ट्रवादी केवळ महाराष्ट्रापुरता सीमित राहिलेला पक्ष नाही, त्यांचे बाहेर पण आमदार होते. आजही काही आमदार असतील, मला आता लगेच आकडा नाही सांगता येणार, पण राष्ट्रवादीची भूमिका ही कालची भूमिका जी पवार यांनी मांडली होती तीच भूमिका आहे राष्ट्रवादीची, आणि ती त्यांनी काल तात्काळ बोलून दाखवली होती. आज काय बोलले हा मुद्दा आता दुय्यम झालाय. अगदी बर, नक्कीच शरद पवार यांच्या प्रत्येक वाक्याला एक अर्थ असतो. ते कधीही कुठलं वाक्य बोलत असताना विनाकारण बोलत नाही, त्याच्या मागे अनेक गूढ अर्थ सुद्धा दडलेले असतात, आणि त्याच अनुषंगानं आपण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आज या चर्चेमध्ये आपण दोघंही आलात आणि याबद्दल सविस्तर बोललात, त्याबद्दल दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.